अनेक ठिकाणचं वीज मीटरचं रिडिंग वेळेवर घेतलं जात नाही, त्यातून ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागतोय। त्यामुळं विजेचं रिडिंग निश्चित तारखेला घ्यावं, वीज बिल वेळेत आलं नाही तर दंड महावितरणनं भरावा अशी मागणी इचलकरंजीतील नवीन युवक सेनेनं महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली। तसंच वीज ग्राहकांना विनाकारण त्रास दिल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। इचलकरंजी परिसरात वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत अनेक व्यवसाय आहेत। वस्त्रोद्योगासाठी वीज मूलभूत गरज आहे, पण महावितरणमार्फत घेण्यात येणारं विजेचं रिडिंग हे कधी 20 ते 25 दिवसात तर कधी 1.25 ते 1.5 महिन्यात घेतलं जातं। त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या इन्क्रीमेंटल रिबेटचा ग्राहकांना फायदा होत नाही। तसंच वीज मंडळाकडून वीज बिलं उशिरा वितरित होतात आणि ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागतो। याबाबत महावितरणकडे चौकशी केली असता रिडिंग घेणारी आणि वीज बिल वितरण करणारी एजन्सी नवीन असल्याचं सांगितलं। एका बाजूला शासनाकडून वस्त्रोद्योगासाठी वीज बिलात सबसिडी दिली जाते, तर दुसऱ्या बाजूला महावितरणकडून वेळेत बिल मिळत नसल्यानं ग्राहकांना दंड भरावा लागतोय। या पार्श्वभूमीवर नवीन युवक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन चर्चा केली। विजेचं रिडिंग नियमित असावं, वीज बिल वेळेत येत नसल्यानं लागलेला दंड महावितरणनं भरावा अशी मागणी करण्यात आली। तसंच वीज ग्राहकांना विनाकारण त्रास दिल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। या शिष्टमंडळात संतोष कांदेकर, दीपक पाटील, जगन्नाथ वरुटे, गजानन शिरगावे, मारुती माने, बाळू पोवार, अशोक सावंत, श्रवण चौधरी, बापू जमादार, रोहित पाटील, महावीर चौधरी यांचा समावेश होता।